जर आज सायंकाळपर्यंत कारखानदारांनी दुसरी उचल जाहीर केली नाही तर पूर्ण ताकदीनं हे आंदोलन आपल्याला करायचं आहे. पदाधिकारी नसले तरी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी जायचं आहे. गावातला प्रमुख माणूस नसला तरीही जायचं आहे. पोलिसांना गुंगारात देऊन आपल्याला राष्ट्रीय महामार्गावर पोहोचायचं आहे आणि प्रत्येक घरातला एक माणूस त्या ठिकाणी आला पाहिजे. सहकार मंत्र्यांनी बैठक घेतली म्हणजे तोडगा निघेलच असं नाही. जोपर्यंत गेल्या वर्षी तुटलेल्या उसाला दुसरा हप्ता आपल्याला मिळत नाही तोपर्यंत कसल्याही परिस्थितीत माघार नाही. आणि म्हणून माझी सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना विनंती आहे की उद्याचा 23 नोव्हेंबरचा पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचं जे आंदोलन आहे ते कसल्याही परिस्थितीत होणार आहे. जर आज सायंकाळपर्यंत कारखानदारांनी दुसरी उचल जाहीर केली नाही तर पूर्ण ताकदीनं हे आंदोलन आपल्याला करायचं आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना कदाचित आजच पोलीस ताब्यात घेतील. पदाधिकारी नसले तरी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी जायचं आहे. गावातला प्रमुख माणूस नसला तरीही जायचं आहे. कोल्हापूरच्या दिशेनं जाणारी वाहनं अडवण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा पोलिसांना गुंगारात देऊन आपल्याला राष्ट्रीय महामार्गावर पोहोचायचं आहे आणि प्रत्येक घरातला एक माणूस त्या ठिकाणी आला पाहिजे. कारण या ठिकाणी कामगार ऊस तोडणी मजूर भाडोत्री लोक आणून या आंदोलनाला विरोध असल्याचं दाखवलं जात आहे. त्यासाठी लाखो रुपये खर्च होत आहे पण आपण मात्र खिशातला पैसा खर्च करून हे आंदोलन चालवतोय. उद्या कसलंही महत्वाचं काम असलं तर बाजूला ठेवा आणि बरोबर 10 वाजेपर्यंत पंजिंगा पुलाजवळ दर्ग्याजवळ सगळ्यांनी जमायचं आहे आणि बेमुदत आपल्याला हा रस्ता रोको करायचा आहे.